एकदा औरंगाबादमध्ये मात्र वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणीचा वसतिगृहामध्ये मृतदेह आढळला आहे. धक्कादायक घटना ही औरंगाबादमधली असून धक्कादायक कारण म्हणजे आत्महत्यापूर्वी तरुणीने सुसाईड नोट लिहून आपल्या वडिलांची माफी मागितली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी काकडे वय वर्ष 22 राहणार सिल्लोड औरंगाबाद असं त्या तरुणीचं नाव आहे. ही घटना शनिवारी 26 मार्च रोजी सकाळी 10 वाजता उघडकीस आली. तत्पूर्वी तिच्याजवळ एक चिठ्ठी देखील सापडली आहे. जुबली पार्क इथं वैष्णवी काकडे ही आणखी 5 मुली सोबत राहत होते. यातील 3 मुली काही दिवसापूर्वी गावी गेल्या होत्या. यावेळी वैष्णवी आणि तिच्या 2 मैत्रिणी शुक्रवारी 25 तारखेला खोलीत होत्या. दरम्यान रात्री जेवण झाल्यानंतर तिघींनी समोरच्या खोलीत झोपण्याचं ठरवलं आणि रात्री 2 वाजता दोन्ही मैत्रिणी झोपी गेल्या. यावेळी वैष्णवीने मी फोनवर बोलते तुम्ही झोपा असं सांगितलं. यावेळी मात्र दोन्ही मैत्रिणी झोपी गेल्या. यावेळी वैष्णवीने फोनवर कोणाची तरी भांडण सुरू असल्याचं मैत्रिणीचा आवाज आला. मात्र वैष्णवीचे 3 दिवसापासूनच असेच वाद सुरू असल्याने त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. दरम्यान शनिवारी 26 मार्च रोजी सकाळी 10 वाजता एक मैत्रीण उठून मागे चार्जर घेण्यासाठी गेली असता वैष्णवीचा मृतदेह आढळला. त्यातच मात्र तिने पोलिसांना याबाबतची माहिती दिली असून पोलीस हे तातडीने घटनास्थळी आले देखील होते.